ओम पितर्देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री कृष्ण देवताय नमः। शोषणात्मक मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आलो आहे। माझ्या धर्म कर्मकांडामध्ये आपले स्वागत करतो। मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग वक्र या पाच अंगाचे मूळ पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केल्यास नाना सिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य देवता असावे, प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी, कुटुंबातील इतर सदस्यांच्या बाबतीत देखील अशीच कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण मानसिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपल्याला सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, उद्या दिनांक 4 मे 2022 शालिवांशकी 1944 संवत्सर शुभ आयन उक्त ऋतु वसंत मास वैशाख पक्ष शुक्ल वार बुधवार नक्षत्र मृग जे अहोरात्र असणार आहे मित्रांनो मृग नक्षत्र योग अतिगंड सायंकाळी 17:06 सुकर्मा योगाला सुरुवात होते। करण मित्रांनो गरज करणं आहे उद्या 7:33 वनिस करणाला सुरुवात होईल आणि रात्री 20:46 विष्टी करणाला सुरुवात होईल। मित्रांनो तिथी मित्रांनो उद्या तृतीया चतुर्थीया शुभ तिथी आहे 7:33 त्यानंतर विनायक चतुर्थीला सुरुवात होईल। मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। चंद्र वृषभ राशीत असेल, भवी मेष राशीत, गुरु मीन राशीत आणि शनि कुंभ राशीत असणार आहे। मित्रांनो सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे, सूर्योदय 6:11 असेल तर सूर्यास्त 19:01 असणार। मित्रांनो या वरील पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार, त्यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पळी पाणी घ्यायचे, थोडेसे अक्षत यात टाकायचे आणि एक फुल किंवा फुलाची पाकळी टाकायची आणि संकल्प म्हणायला मित्रांनो सुरुवात करायची। हर ओम शिव शिव शंभो राहुया प्रवर्तमान ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पारे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिक्प्रांते महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमान शालिवांशके 1944 प्रभावादी षष्ठी सहस्रामांमध्ये शुभकृत नाम सहस्र उत्तरायणे वसंत ऋतु वैशाख मास शुक्ल पक्षे बुधवार वासरे मृग नक्षत्री अतिगंड योगी गरज करणे तृतीया शुभ पितो मनु गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोमोपात गुरी प्रक्षेद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवता पूजन करीष्ये। मित्रांनो आता आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या कामात सोडून द्यावे। मित्रांनो 7:33 हा संकल्प आपण उपयोगात आणू शकता, यानंतर संकल्प सोडण्यासाठी वरील पंचांगाचा आपल्याला आधार घ्यावा लागेल। मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया, यात सर्वप्रथम साखरपुडा मुहूर्त आहे, दिनांक 4, 8, 10, 13, 15, 16, 20, 22, 25, 27 आणि 27 डोळा देऊन मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 4, 6, 8, 13, 16 आणि 18 बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 6, 8, 13, 20, 22, 26 आणि 27 जावळ काढण्यासारखे मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 4, 6, 8, 13, 22, 26 आणि 27 ग्रह प्रवेशासाठी
मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 7, 8, 13, 18, 20, 21, 25, 26 आणि 27. उपनयन साठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 5, 6, 11, 18 आणि 20. विवाहासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 4, 10, 13, 14, 18, 20, 21, 22, 25, 26 आणि 27. वास्तु शांतीसाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 6, 7, 12, 13, 14, 18, 20, 21, 25, 26 आणि 27. भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 4, 9 आणि 11. कोणत्याही देव मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 6, 8, 13, 20, 22, 25, 26 आणि 27. मित्रांनो वरील मुहूर्तांच्या काही तारखेमध्ये वेळेचे बंधन असू शकते, कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास किंवा पंचांग धारकास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावे. मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार वा अहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वस्तुतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. मित्रांनो तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका, कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही. याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याकडून नीटशे पाळल्या जात नाही. परिणामी अशा अशास्त्रीय कर्माने आपण दोषाचे भागी होतो. मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या बाबी पाहूया. पंचांग शुद्धी उद्याचा शुभ दिवस आहे. मित्रांनो दिन विशेष उद्या विनायक चतुर्थी आहे. मित्रांनो जे गणेश भक्त या विनायक चतुर्थी व्रताचे आचरण करत असतील त्यांनी कृपया तंतोतंत आचरणाचे नियम आणावे. मित्रांनो आणि आपली सेवा श्री गणेशाच्या चरणी अर्पण करावी. मित्रांनो अग्नि पृथ्वीवर सकाळी 7:33 आहे. मित्रांनो त्यानंतर नाही, तेव्हा आपल्याला विशेष होम यज्ञात कर्मकांड करायचे असेल तर ते सकाळी 7:33 करावे, त्यानंतर नाही. लावकार मित्रांनो उद्याचा दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण आपली जी महत्वाची कामे आहेत ती शक्यतो टाळा. मित्रांनो कारण त्यात यश संपादन करणे अवघड जाते. मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्म काय हे पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होते. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करविता आपणच असतो. मित्रांनो लक्षात ठेवा, मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे संपदा. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा, शुभकल्याण. हरिओम श्री महादेव.